कोरोनाची दिवसागणिक वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेत धुळे शहरातील जुने सरोपचार रुग्णालयात जम्बो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे। या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचं येथील डॉक्टरांतर्फे सांगण्यात येत आहे। शासन तथा धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हिरे महाविद्यालय येथील डॉक्टर सांगळे अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सपकाळे यांनी शहरातील जुने सरोपचार रुग्णालय येथे जम्बो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे। या जम्बो कोविड सेंटरमध्ये 50 खाटांची उपलब्धता करून देण्यात आली आहे। या माध्यमातून अत्यावश्यक सोयी सुविधांची उपलब्धता देखील करण्यात आली आहे। त्यात येणाऱ्या रुग्णांना व नागरिकांना देखील योग्य तो सल्ला दिला जात असल्याचेही येथील डॉक्टरांनी यावेळी सांगितले। त्यात आज आमच्या प्रतिनिधीने देखील भेट देत येथील डॉक्टरांतर्फे अधिक माहिती जाणून घेतली। या ठिकाणी सिव्हिल येथे माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार टास्क फोर्सने जी काही नियमावली आम्हाला दिलेली आहे त्यानुसार डॉक्टर पल्लवी सपकाळ मॅडम हिरे मेडिकल, त्यानंतर आपले श्रेयस सर, सांगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सेंट्रल ओपीडी म्हणजे जम्बो ओपीडीची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे। आम्ही जी ओपीडी आहे याचा एक प्रोटोकॉल ठेवलेला आहे। एक गाईडलाईननुसार आम्हाला सॅच्युरेशन आम्ही बघतो, ओटू सॅच्युरेशननुसार आपण पेशंट कुठे डायव्हर्ट करायचा किंवा कुठे शिफ्ट करायचा त्यानुसार आमची नियमावली तयार आहे। आणि जसं फॉर एक्झाम्पल जर सॅच्युरेशन 99-97 असेल आणि पेशंट जर होम क्वारंटाईनसाठी जर तयार असेल तर आम्ही होम क्वारंटाईनचा एक सल्ला देतो, नाहीतर आम्ही त्या पेशंटला CCC म्हणजे कोविड केअर सेंटरला आपण त्याला संदर्भित केले जाते या ठिकाणी। त्यानंतर 90-95 दरम्यान जर असेल तर आपण DCC म्हणजे अजमेराला आपल्या एक युनिट चालू आहे, एक सिव्हिलला चालू आहे, म्हणजे MNCचं महानगरपालिकेचे पण युनिट या ठिकाणी चालू आहे DCCचे, त्या ठिकाणी आपण पेशंट रेफर करतो। सिव्हिलचं एक मागे केंद्र आहे त्या ठिकाणी आपण रेफर करतो। आणि खूपच सॅच्युरेशन ड्रॉप असेल 80%च्या खाली तर आपण GMC म्हणजे हिरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी तिथून पेशंट संदर्भित करत असतो। सध्याची परिस्थिती मात्र लोकांनी घरी सेम घरी राहणे एक उत्तम पर्याय या ठिकाणी आम्हाला दिसून येतो। या ठिकाणी शासनावर फार मोठा लोड आहे तरी नागरिकांनी शून्यपणे राहून आणि आरोग्य यंत्रणेला तेवढं सहकार्य करण्याची आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। आव्हान आहे की जसेही आपल्या शरीरामध्ये कुठेही लक्षणे दिसून आली तर योग्य डॉक्टरकडे जाऊन योग्य सल्ला घ्या आणि लवकरात लवकर तपासण्या करून आपला उपचार केला पाहिजे अशी विनंती मी आमच्या आरोग्य यंत्रणेकडनं करतो। आणि गर्दीच्या ठिकाणी आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे, तोंडावर मास्क ठेवलं पाहिजे, याने इन्फेक्शन पसरणार नाही आणि जेणेकरून आपल्याला कोविडशी दोन हात करण्यासाठी मदत होईल एवढी विनंती मी नागरिकांना। मी डॉक्टर MR शेठ, जसं मेडिकल ऑफिसर धुळे महानगरपालिका धुळे इथे, आता माझ्याकडे चार्ज आहे नोडल ऑफिसरचा। हे हा सेंटर जो आहे तो महानगरपालिकेचा DCHC सेंटर आहे, इथे जुन्या सिव्हिलमध्ये त्याचा सेटअप केलेला आहे। आणि मी जिथे उभा आहे हा पूर्ण वॉर्ड एकूण 50 बेडचा हा तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये 5 बेड हे नॉन ओटूचे आहेत आणि 45 बेड हे ओटूचे आहेत। सध्याच्या परिस्थितीत इथे एकूण 47 पेशंट ॲडमिट आहेत आणि 3 आत्ता वॅकंट झालेली बेड, तर ते 3ही बेड ओटूचे आहेत। तर आमच्याकडे जे काही आता पेशंट आत्ता लगेच कॉन्टॅक्ट करतील आम्ही त्यांना ॲडमिट करून घेऊ आणि त्यांना जी काही सुविधा इथे पुरवता येईल ते आम्ही पुरवू। आता इथे सध्या आमच्याकडे ऑक्सिजनची उपलब्धता आहे, स्टाफचीही आहे आणि औषध वगैरे जे आम्ही इथे देतो ते स्टाफकडून वेळोवेळी दिले जाते। यांना कोणत्याही प्रकारची कमतरता इथे नाही आहे, जेवढं शक्यता आहे तेवढं आम्ही सुविधा देतो। फक्त एक सामान्य पब्लिकला एक अशी आव्हान आहे की त्यांनी स्वतःच्या आपला याचं तब्येतीची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे। त्याच्यात त्यांनी मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळणं, हात धुणं वगैरे हे सगळं त्यांनी पालन करायला पाहिजे जेणेकरून हा रोग जास्त पसरणार नाही। आणि त्यांचं म्हणजे जे पेशंट वाढत आहेत ते आपण कमी करू शकतो असं।